साफ करून कापून घेतलेली आहे. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करू. इथे एका कुकर मध्ये मी 2 ग्लास पाणी घेतलेलं आहे. या पाण्यामध्ये आपण 1/2 चम्मच हळद घालून घेऊ. या पाण्यामध्ये आपण वजरी घालून देऊ. सर्व वजरी टाकून झालेली आहे पाण्यामध्ये. थोडं मिक्स करून घेते. यात तुम्ही खडे मसाले घालू शकता. मी नाही घातले इथे. आता कुकरचं झाकण लावून 5 ते 6 शिट्या करून घ्यायच्या, कारण वजरी शिजायला खूप वेळ लागतो. झाकण लावलेलं आहे मी. तेल गरम झालेलं आहे. यात मी हिंग घालून घेते. तर यात उभा चिरलेला कांदा घालून घेऊ. ते 2 मोठे कांदे मी घेतलेले आहेत. कांदा चांगला मऊ शिजून घेऊ. कांदा चांगला मऊ शिजलेला आहे. त्यात आपण आलं लसूण हिरवी मिरची पेस्ट घालून घेते. 2 मोठे चम्मच. मसाल्यामध्ये मी घेतलेले हळद 1/2 चम्मच घेतलेले. आगरी कोळी मसाला 3 मोठे चम्मच. 1 चम्मच मिरची पावडर आणि 1 चम्मच गरम मसाला. हे सर्व मसाले आपण घालून घेऊ. मसाले तेलावर आणि परतून घेतो. यात आता आपण शिजलेली वजरी घालून घेऊ. ती वजरी घालते मी. चणा डाळ घालणार आहोत. इथे मी 5 ते 6 तास चणा डाळ भिजवून घेतलेली आहे. चणा डाळ यात आपण घालून घेऊ. चणा डाळ घातल्यामुळे वजरीला चव छान लागते. वजरी आपली शिजलेली आहे. त्याच्यामुळे डाळ शिजायला थोडा वेळ लागेल. थोडं मी पाणी घालून घेतलेलं आहे. आता झाकण ठेवून 15 ते 20 मिनिट डाळ चांगली आपण शिजवून घेऊ. 15 ते 20 मिनिट झालेले आहेत. आपण झाकण काढू. डाळ आणि वजरी छानपैकी शिजलेली आहे, बघू शकता.
डाळ पूर्णपणे शिजलेली आहे. यात आता आपण वाटण घालून घेऊ. हे भाजलेले खोबऱ्याचं वाटण आहे, 2 मोठे चम्मच भाजलेले खोबऱ्याचं वाटण घालून घेते. वाटण चांगलं मिक्स करून घेऊया. यात मी 1 चमच मीठ घालून घेते. मीठ आपण अगोदरही टाकलेलं आहे वजरी शिजवताना, त्याच्यामुळे थोडं कमी मीठ घातलेलं आहे मी. वरून थोडी कोथिंबीर घालते. तयार आहे आपली डाल वजरी. ह्या गटारीला नक्की करून बघा ही डाल वजरी. जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.